नराळे ग्राम पंचायतचे सरपंच म्हणून सौशुभांगी खरात तर उपसरपंच म्हणून युवा नेतृत्व संतोष उत्तरे यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सर्व ग्रामस्थ व नराळे व हविशेवाडी ग्रामपंचायत। नराळे ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा। सरपंचपदी शुभांगी खरात तर उपसरपंचपदी संतोष उत्तरे यांची बिनविरोध निवडी। सांगोला तालुक्यातील नराळे ग्रामपंचायतीची सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली। यामध्ये प्रथमच हबिशेवाडी गावातील दोन्ही सदस्यांची सरपंच व उपसरपंच पदासाठी निवड झाली असून सरपंच पदासाठी शुभांगी मारुती खरात तर उपसरपंच पदासाठी संतोष भानुदास उत्तरे यांची निवड करण्यात आली। निवड होताच नराळे व हविशेवाडी येथील शेकापच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। विशेषतः ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी सर्व पदाधिकारी व नूतन सरपंच उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना सरपंच सौशुभांगी खरात म्हणाल्या, येणाऱ्या काळात सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत राहणार आहे। ग्रामपंचायत या माध्यमातून सर्व योजना गावामध्ये राबवून सांगोला तालुक्यात एक वेगळा आदर्श निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन सौ खरात यांनी केले आहे। त्यानंतर बोलताना उपसरपंच संतोष उत्तरे म्हणाले की गेल्या 5 वर्षांचा उपसरपंच पदाचा अनुभव असल्याने नूतन सरपंचाला सोबत घेऊन गावच्या विविध विकास कामे करण्यात येतील। गावकऱ्यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी ग्वाही देतो, असे प्रतिपादन उत्तरे यांनी केले आहे। विशेषतः ग्रामसेवक BS सावंत, निवडणूक अधिकारी जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। यावेळी आजी माजी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते। CBS न्यूज मराठीमध्ये प्रथम सर्वांचं स्वागत। नराळे ग्रामपंचायतची सरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली। यामध्ये नूतन सरपंच व उपसरपंच आपल्यासोबत आहेत। नमस्कार ताई, काय नाव आपलं? काय नाव? शुभांगी मारुती खरात। तुमची निवड कशी झाली? निवड प्रक्रिया बरं, आता या हविशेवाडी गावाचा विकास तुम्ही कोणत्या प्रकारे करणार आहात? म्हणजे येणाऱ्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना तुम्ही गावासाठी राबवता। हां, किती वर्ष झाला तुम्ही उपसरपंच? मी मागल्या 5 वर्ष उपसरपंच होतो आणि आता 3.5 वर्षासाठी झालेल्या कार्यकाळासाठी उपसरपंच म्हणून सध्या निवड झाली। ही निवड प्रक्रिया कशी होती नेमकी? ही निवड प्रक्रिया बिनविरोध झाली। सुरुवातीला सरपंच पदासाठी 3 उमेदवार होते, नंतर आणि उपसरपंच पदासाठी एकच अर्ज आल्यामुळे माझं बिनविरोध झाले। सरपंच पदासाठी 2 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यामुळं आमच्या गावच्या शुभांगी खरात ही बिनविरोध झाली। निवड प्रक्रियेचे अधिकारी कोण होते? आपल्या विभागाचे सर्कल आणि नराळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सावंत भाऊ साहेब येनिया, सर्कल जाधव साहेब आणि ग्रामसेवक येनिया निवडणूक प्रक्रियेचं सर्व काम पाहिले। आता या तुमच्या दोघांची निवड झालेली आहे, सरपंच आणि उपसरपंच। सरपंच हे पद तुमच्या गावाला किती वर्षानंतर भेटलं? सरपंच पद ही बऱ्या वेळा भेटलेलं आहे आमच्या गावाला, पण एक असा विचार झालेला आहे या वर्षी ही दोन्ही पद हे आमच्या गावासाठी मिळालं, हे आमचं एक मोठं भाग्य। सरपंच आणि उपसरपंच दोन्ही पद राहिलेल्या कार्यकाळासाठी हविशेवाडी गावासाठी मिळालेले हे आमचं भाग्य। किती लोकसंख्या तुमच्या हविशेवाडीची? आमची लोकसंख्या 1100 आहे। आता हे जे काय निवड प्रक्रिया झाली आता सरपंच उपसरपंच, यामध्ये काय गट तर पक्ष राजकारण असं काय? नाही, बिनविरोध झालेले आमच्या पक्षाच्या सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्यांनी सहकार्य केल्यामुळे आमची निवड बिनविरोध झाली। नाही, आता तुम्ही दोघंही उमेदवार कुठल्या पक्षाचे आहात? शेतकरी कामगार पक्षाचा आहे। अच्छा, शेतकरी कामगार पक्षाच्या। गावासाठी काय करण्याची इच्छा आहे? गावासाठी बऱ्याचपैकी आम्ही मागल्या 5 मध्ये चांगल्या प्रकारचा निधी आणून गोरगरीबसाठी जनतेसाठी वीज पाणी रस्ता
हा मूलभूत जी आपल्या जीवनामध्ये लागणाऱ्या गरज आहेत ते आम्ही बऱ्यापैकी या आबिशवाडी गावामध्ये कव्हर केल्यामुळे आम्हाला पुन्हा जनतेची संधी दिली आणि पुन्हा आम्ही आणि सरपंच उपसरपंच मध्ये मध्ये निवड झालेली आहे आणि काय योजना आमच्या कार्यकाळामध्ये शासनाच्या ज्या योजना आहेत त्या कशा डोंगर कपातील लोकांपर्यंत जातील हा मी प्रयत्न करणार म्हणजे गेल्या पंचवर्षीचे अनुभव आणि आता नवीन सहकार्यासोबत तुम्ही गावाचा विकास करणार आहात धन्यवाद।